आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. अशातच महागाईने सामान्य जनतेचं कंबरडं मोडलंय. तसंच शेतकऱ्यांचंही अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय. दरम्यान नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सामान्य नागरिक, शेतकरी बांधव या सगळ्यांनाच काही अपेक्षा असतात. या अपेक्षा नेमक्या काय आहेत ते उस्मानाबादमधून नवीन वर्षाच्या निमित्ताने जाणून घेतले आहेत आमचे प्रतिनिधी राम जळकोटे यांनी. पाहूयात. आजपासून नववर्षाला सुरुवात होत आहे आणि या नववर्षामध्ये अनेक नागरिक असतील, शेतकरी असतील, हे नव्या संकल्पानं नव्या वर्षामध्ये वाटचाल करत आहेत. परंतु या शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या बऱ्याचशा सरकारकडे मागण्या आहेत. कारण गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये विचार करायला गेले तर अतिवृष्टी झाली. बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप जो काही खरीप विमा आहे तो खरीप विमा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडलेला नाही. आपल्यासोबत काही शेतकरी या ठिकाणी बोलण्यासाठी आहेत. आजपासून नववर्षाला सुरुवात होती. एक शेतकरी म्हणून तुम्ही नव्या संकल्पनेनं वाटचाल करताय, सरकारकडे तुमची काय समस्या आहे? महाराष्ट्रामध्ये दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखली जाणारा आपले उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख आहे. त्यामध्ये गेल्या वर्षी 2020 अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं बरंच काही नुकसान झालेलं आहे. तरी त्या शेतीवर पिकाचा इन्शुरन्स काही आहे, थोडक्यात म्हणजे पीक विमा अद्याप शेतकऱ्याला भेटलेला नाही. तरी हा पीक विमा पेंडिंगमध्ये जे आहे ते शेतकऱ्यांना कसा मिळवून देण्यात यावा याकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यावे. नक्कीच. कारण गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये जो काही खरीप विमा आहे तो खरीप विमा मागील काही दिवसांपासून सुरू झाला होता. परंतु अद्याप हा खरीप विमा जो आहे शेतकऱ्यांच्या, बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप पडलेला नाही. तर कुठंतरी जो काही खरीप विमा आहे तो लवकरात लवकर पडावा अशी शेतकऱ्यांची मागणी येते. राज्यामध्ये गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये म्हणा अथवा कोरोनाचं जे काही संकट होतं ते संकट हळूहळू उतरत असताना, गाडी रोलावरती येत असताना ओमायक्रॉनचा जो काही शिरकाव झाला, त्यानंतर म्हणजे महागाई जी वाढली आहे, महागाई पेट्रोल असेल, भाजीपाला असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती महागाई वाढली आहे. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सरकारकडं नव्या वर्षाबद्दल काय मागणी आहे? गेल्या 1-1.5 वर्षापासून पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत आणि भाजीपाल्याचे भाव वाढलेले आहेत. तर नवीन वर्ष आहे अशी आमची अपेक्षा आहे की सगळं कमी भाव भावते. तर एकंदरीत प्रत्येक नागरिकांच्या या समस्या आहेत की जी काही महागाई वाढली अथवा जे काही शेतकऱ्यांच्या, बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप खरीप पीक विमा मिळालेला नाही, तर हे कुठेतरी कमी व्हावं अथवा जी काही खरीप पीक विमा आहे तो खरीप विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पडला जावा आणि जी काही महागाई आहे ती महागाई लवकरात लवकर कमी व्हावी, हीच शेतकऱ्यांची व सर्वसामान्य नागरिकांची या नव्या वर्षानिमित्त हाच शेतकऱ्यांची समस्या सरकारसमोर आहे. रामचौकोडे, द कॉलम न्यूज, उस्मानाबाद.